सब्सक्राइब करा गाव पर्यटन आणि आयुर्वेद चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा आयुर्वेद आणि पर्यटन संबंधी माहिती सगळ्यात आधी मिळवण्याकरता। तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे गाव पर्यटन आणि आयुर्वेद चॅनलमध्ये। घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये जी वनस्पती तुम्हाला दिसत आहे ती तुमच्या परिचयाचीच असेलच। बरेचजण या वनस्पतीला विनाकामाचे गवत म्हणून उपटून फेकून देतात, परंतु ही एक अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे। या वनस्पतीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, जसे की टणटणी, दगडीपाला, कुटकुटी, गुडगेमुळी, कंबरमुळी, पत्थरछटा या विविध नावाने ही वनस्पती ओळखली जाते। खरचटले, कापले गेले किंवा जखम झाले असता या वनस्पतीचा उपयोग रक्त थांबण्यासाठी केला जातो। हात, पाय किंवा इतर कुठे कापले गेले असेल, खरचटले असेल आणि तेथून रक्त येत असेल, अशा वेळी या वनस्पतीच्या पाल्याचा रस लावल्यास रक्त थांबण्यास मदत होते, तसेच जखम लवकर बरी होते। ही वनस्पती डोंगराळ भागात अधिक प्रमाणात उगवते, तशी ही वनस्पती तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होईल। जर तुम्हाला या वनस्पतीची ओळख नसेल तर व्हिडिओमध्ये बघून या वनस्पतीची ओळख तुम्ही करून घ्या। या वनस्पतीला अशा प्रकारचे फूल येते। आणि या वनस्पतीचे पान आहे ते काहीसे अशा प्रकारचे असते। आणि या वनस्पतीचे पान तुम्ही हाताने अशा प्रकारे चुरगळल्यास या वनस्पतीच्या पानाचा रस सहज निघतो। चला तर मग या वनस्पतीच्या पानाच्या रसाचा आणखी एक उपयोग आपण बघूयात। जर तुम्हाला खाजेचा त्रास असेल तर अशा वेळी तुम्ही या वनस्पतीच्या पानाच्या रसाचा उपयोग करू शकता। तुम्हाला हवी तितके पाने घेऊन त्याचा रस तुम्ही एका वाटीत काढून घेऊ शकता, किंवा पाने हाताने चळून ज्या ठिकाणी खाजेचा त्रास आहे अशा ठिकाणी लावावा। दिवसातून 2 किंवा 3 वेळा हा रस लावावा। खाजेचा त्रास कमी होत जाऊन लवकरच बरा होईल। जोपर्यंत खाजेचा त्रास संपूर्ण नाहीसा होत नाही तोपर्यंत रस लावावा। आणि यासोबतच पथ्य पण पाळावे। शेंगदाणे, गवार, वांगी, बेसन, चना डाळ, वालाच शेंग, मसूर डाळ, मासे खाऊ नये। खाजेचा त्रास ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी या वनस्पतीच्या पानाचा रस संपूर्ण पसरवून लावावा। तर मित्रांनो, ही होती या वनस्पतीबद्दल थोडक्यात माहिती। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया पुढील भागात नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र। धन्यवाद।